नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमचा प्रतिसाद पाहून आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्यास आनंद वाटत आहे. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. जर कॅनडाविषयी तुम्हाला आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्ही त्या प्रकारचे व्हिडिओ पुन्हा बनवू. तर आम्ही आता निघालो आहोत वॉलमार्टला थोडीशी शॉपिंग करण्यासाठी. हा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग आहे, एंडपर्यंत नक्की पहा. काय घ्यायचं? हे बघा, काकड्या कशा असं पॅकेजिंग करून आल्यात. फुलगोबी, इकडे कांद्याची पात आहे $1.5 म्हणजे जवळपास 90 रुपयाला एक जोडी. ही आपली नॉर्मल पत्ता गोबी आणि ही अशी रेड कलरची. इकडे ऑरेंजेस आहेत, अशा प्रकारे सगळा भाजीपाला येतो वॉलमार्ट मध्ये. इथं मिरच्या आहेत आपल्या, अशा मोठ्या मिरच्या अशा पॅकेजिंग. शिमला मिर्च रेड कलरच्या. इकडे असे पायनॅपल आलेले आहेत. मोस्टली सगळे आपले इंडियन लोक वॉलमार्ट मध्ये शॉपिंग करतात, कारण प्राइसेस थोडे रिझनेबल असतात इकडे. स्मेल कोणता चांगला आहे? त्याच्यामध्ये व्हाईट कलरचं असते. हा, आपल्या काय म्हणते त्याला, खरबूज, खरबुजासारखं. हा, खरबुजासारखं. हे किवी आहेत. या साईडला इकडे सगळे फ्रुट्स ठेवलेत त्यांनी. तिथं लिंबू आहे, एक लिंबू आहे 67 सेंट्सला. 67 सेंट्स म्हणजे ऑलमोस्ट एक $0.5, म्हणजे 30 रुपयाला एक लिंबू आहे जवळपास. हे आंबे आले तिकडे 12 महिने आंबे. हा, नेहमी असतात. कॅनडामध्ये केळी खूप स्वस्त असते. जवळपास हे बघा 58 सेंट्सला. इकडे सगळे ह्या मशरूम्स आहेत, वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये आलेले मशरूम्स आहेत. हे इथं भेंडी आहे. आजकाल सगळं काही पॅकेजिंगमध्येच येतं, ओपन असं काही जास्त नाही. इकडे फ्रुट्स पॅक केलेले आहेत, हे बघा असे टरबूज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स असे पॅकेजिंग करून ठेवलेत. या साईडला इकडे आपलं काही इंडियन भाजीपाला आहे. इकडे कांदे आहेत, कांद्याच्या अशा बॅग भेटतात इकडे. $3-4 एक एक बॅग असते 2-3 किलोची. इथं भेंडी आहे बघा, खुल्ली अशी ओपन भेंडी. भेंडी खूप महाग भेटते इकडे. आणि आपला हा कद्दू आहे, इथे कद्दू स्वस्त आहे, $1-1.5 एक कद्दू. नंतर इथे कारली आहेत, हे रताळ आहे. इकडे हे अद्रक, लसूण, लसूण असा 1 किलोचे पण पॅक भेटतात. बटाटे, कांदे, शिमला मिर्च. खूप मोठं स्टोअर आहे, खूप लोक इकडे येतात शॉपिंगसाठी. दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी कमी आहे. इव्हिनिंगला किंवा अर्ली मॉर्निंगला खूप गर्दी असते विकेंडला. हे बटाट्याच्या बॅग आहेत, $7-6 एक बटाट्याची बॅग. चला घेतलं का? हे इकडे आपलं पीठ भेटतं, आपलं गव्हाचं पीठ इंडियामधनं येतं. असं हा शेअर ब्रँड खूप फेमस आहे कॅनडामध्ये. सगळे भारतीय लोक मोस्टली हेच घेतात. आणि हे वाघ बकरी चहा, शिल्पाचं सगळ्यात फेवरेट थिंग. पळत आली लगेच वाघ बकरी चहा. हे पिठाचे पॅक आहेत असे 5-7 किलोचे. या भुईमुगाच्या शेंगा आहेत. इकडे हे तांदळाचे बॅग आहेत. आजकाल इंडियन पॅकेजिंग खूप येते भारतातनं.
हे सगळे इकडे ब्रेड आहेत. हे बघा, इकडे कॅनेडियन लोकांना ब्रेड खूप आवडतो. हे सगळे असे ब्रेड आहे, असे व्हाईट ब्रेड, हे व्हाईट ब्रेड, नंतर ब्राऊन ब्रेड, असे स्लाइस केलेले असतात, नंतर असे बन पण असतात मोठे. तर ह्या लोकांना सकाळ संध्याकाळ ब्रेड शिवाय जमत नाही, ब्रेड खूप खातात हे लोक. हे बघा तुम्ही, बघा किती प्रकारचे ब्रेड इथे लावलेत त्यांनी. ब्रेड, बर्गर, बर्गरचे ब्रेड, हा, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड खूप भेटतात इकडे आणि स्वस्त असतात हे ब्रेड. हे काही जास्त महाग नाही, $2 पॅक, $3 पॅक असं भेटतो ब्रेडचा. चला, इकडे सगळं इंडियन सेक्शन आहे. इकडे आपले मसाले, हळद वगैरे, पोहे, हे सगळं भेटतं इकडे. सोयाचंक आहेत, इडलीचे पॅक्स आहेत, इडली, डोसा, गुलाब जामुन. हे बघा, लहानपणची आठवण आली असेल सगळ्यांना. पार्ले जी आता जसं ग्लोबल ब्रँड झालेलं आहे, जगातल्या कानाकोपऱ्यात कुठेही पार्ले जी बिस्किट भेटतात. इकडे स्नॅक्स येतात सगळे, असे कुरकुरे वगैरे, कुरकुरे. धनुषला हे खूप आवडतं, हे शेंगदाण्याचे नट्स आहेत, टेस्टी नट्स म्हणून धनुषचं फेवरेट आहे हे. हे बघा, लहान मुलांचे कपडे, सगळ्या प्रकारचे कपडे इकडे भेटतात. हे सगळे ज्यूसचे पॅक्स आहेत इकडे. ते वॉलमार्टमध्ये ॲटोमॅटिक क्लिनिंग मशीन आहे सध्या, तर ती अशा त्याच्या समोर वगैरे कोणी आलं तर ती स्टॉप होते. ते सेन्सरवरती चालते, ॲटोमॅटिक क्लिनिंग चालू आहे. त्यात कोणी माणूस नाही काय नाही, ॲटोमॅटिक चालू आहे त्याची क्लिनिंग. या इकडे सगळ्या फ्रोझन मिठाईज असतात. हे बघा, मिल्क केक, रसमलाई, हे सगळे फ्रोझन ब्रँड्स आहेत. चला, या इकडे सगळ्या फ्रोझन भाज्या आहेत, भेंडी वगैरे, मिक्स व्हेजिटेबल्स, अशा प्रकारे फ्रीज करून ठेवले त्याला. चला आता दूध घेऊया. तुम्हाला दाखवतो कॅनडा मध्ये दूध कसं भेटत. या साइडला दही ठेवलेले आहेत, पनीर, दही, ते पनीर असं असत आणि दही. दाखव दही, हे दही, हे दह्याचे पॅक भेटतात असे. हा, आणि या साइडला इकडे दूध आहे. हे सगळे दुधाचे पॅकेजिंग आहेत, चार लिटरचे दूध असतात. हे बघा, इकडे दूध असं भेटतं, हे दुधाचे असे पॅक्स असतात. 2% आहे, हे 2% आहे, 3%, 1%, अशा प्रकारे दूध पॅकेजिंगमध्ये येतं. जवळपास आपली शॉपिंग आता होत आलेली आहे, पण वॉलमार्टमध्ये आणखीन काय काय भेटतं तुम्हाला दाखवतो. या साईडला इकडे लहान मुलांचे कपडे वगैरे आहेत. या साइडला पण कपड्यांचं खूप मोठं स्टॉक आहे इकडे. शूज भेटतात असे वेगवेगळ्या प्रकारचे शूज पण. इकडे डायपर्स आहेत लहान मुलांचे. या साइडला इकडे बाईक्स आहेत, सायकल लावलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, लहान मुलांच्या, मोठे, सगळ्या प्रकारच्या सायकल भेटतात इथे. हे सायकलचे ॲक्सेसरी, हेल्मेट्स वगैरे आहेत. इकडे जिमचे असे डंबेल्स आहेत. तर वॉलमार्टमध्ये सगळ्याच प्रकारचे, भरपूर प्रकारची शॉपिंग करू शकता तुम्ही. बाईक्सच्या खूप व्हरायटी आहेत तिथे लहान मुलांच्या वगैरे. आता सीझन थोडा संपत आलेला आहे थंडीचे दिवस आल्यामुळे, नाही तर समरमध्ये हे खूप सेल होते. अरेंजमेंट बघा कशी केली त्यांनी, मस्त असं वर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त बाईक्स ठेवल्यात. एक बाईकची किंमत जवळपास 5,000 ते 10,000 अशा रेंजमध्ये आहे.
आणि हे बघा इकडे ब्लॅक फ्रायडे सेल चालू आहे. तर जवळपास किती 55 इंचची टी व्ही आहे, स्मार्ट टी व्ही आहे 55 इंच, ती भेटते $318. $318 म्हणजे जवळपास आपले इंडियन रुपीज 17-18 हजार रुपयाला. तरी मला वाटतं ही खूप चांगली डील आहे, घ्यायची का मग? ओके, चांगली डील आहे, मस्त आहे. 55 इंच घ्या, मग आपला सेपरेट कार्ट आणावं लागेल दुसरा. नाही बसणार, खूप साईडला हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, फोन्स, लॅपटॉप्स, वेगवेगळ्या प्रकारचे फोन्स भेटतात इकडे, ॲपल, सॅमसंग वगैरे, हे सगळं इलेक्ट्रॉनिक एरिया आहे हा. शिल्पाला ती 55 इंची टी व्ही आवडली, ती आपण घेऊ आता. आपली आता मदत करताय टी व्ही घेण्यासाठी, खूप मोठी असल्यामुळे असं स्वतःला नाही घेत आहे, त्याच्यामुळे मी त्यांची हेल्प घेतोय. विल टेक द मिडल वन. इज इट ओके? दिस वाज इन द मिडल. ओके. समटाइम्स पीपल दे. तर अशा प्रकारे आपण ही टीव्ही घेतोय आज ब्लॅक फ्रायडेला. Let's go. तर ही टी व्ही घेतली आपण, आता इकडे जाऊन त्याला पे करूया. चला आता पे करावं लागेल सगळं, टीव्हीला तर पे केले आपण, बाकीच्या ग्रोसरीला पे करूया आणि मग जाऊया बाहेर. हेल्प पाहिजे ना? हेल्प करू? ओके. पडत होती टीव्ही आपली. ओके चला बाय म्हणा आता सगळ्या. आता बाय बाय, चला आता घरी भेटूया. कसं वाटतं मग नवीन टीव्ही घेऊन? लय भारी वाटायले. चांगली डील भेटली आहे ना? हा छान डील भेटली. 55 इंचला म्हणजे 55 इंच टीव्ही किती? $350. 18-19 हजार भेटली. घ्यायला आलतात भाजीपाला, घेऊन चाललं टीव्ही. लेट राहत सरप्राईज होणार आहे. हो ना, दुपारचे 2 वाजलेत आता आणि किती अंधार वाटायला.
काढतो धनुष आला शाळेमधन, त्याची काय रिएक्शन आहे बघूया आता. हॅलो धनुष, हाऊ आर यू? ओके चला रियांशला घेऊन येऊ. धनुष आम्ही रियांशला घेऊन येतो. ओके 10 मिनिटात आलो. दार लावून देशील खरे. दुपारचा टाइम आहे, 3 वाजले. आज खूप क्लाउडी आहे, आज विंडी आहे, क्लाउडी आहे, त्याच्यामुळे जरा आळस यायलाय. थंडी पण आहे. शिल्पा गेली आता रियांशला घेण्यासाठी, तेव्हा तिकडे चालली ती. चला आता रियांश आला तर घरी जाऊया. चला लवकर चला. हॅलो रियांश. हॅलो. कसा होता बाळा आजचा दिवस? चांगला होता? काय प्रॉब्लेम नाही? जेवण वगैरे केलं स्कूलमध्ये? बेड लावा. नॉटी पण आलाय करतो रियांश. स्कूलच्या बाहेर पडला की रियांश नॉटी? स्कूल मध्ये एकदम शांत, एकदम सिन्सिअर. कॅनडा मध्ये असं सिग्नल वरती क्रॉसिंग करण्यासाठी असा गार्ड असतो, तो काय करतो मुलांना वगैरे असं क्रॉसिंग करण्यासाठी मदत करतो. काय झालं, आवडली का टीव्ही? आता बघायची का तरी मूवी? ओके चला आता अनबॉक्सिंग करूया. रियांश आवडली का टीव्ही? मग कुठली मूवी बघायची त्याच्यावर आता? इनसाइड आउट. इनसाइड आउट टू? धनुषला तुला कुठली मूवी बघायची फर्स्ट टाइम? ओके काय ते मला काय माहिती. तुला? मला पुष्पा टू. पुष्पा टू? ओके ओके हिंदी. ओके स्लोली ओपन करा. मला क्राफ्टला येऊ शकतो ते का मला? एकदम सिरियसली बसलेत, टीव्ही स्टार्ट व्हायची वाट पाहताय. रोजी बघ, शी इज डूइंग सम नॉटी थिंग. उर्दूच्या जागेचे भजे. ओके टीव्ही बघत बघत भजे खायचे. मुलांना मूवी पाहायची. ओके कसे झालेत भजे? छान झालेत? टेस्टी? खा मग हा मूवी बघत बघत. ओके आजचा ब्लॉग आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.